विद्यार्थी मित्रांनो, आपण पुल देशपांडे यांचा उपवास हा पाठ पाहत होतो. उपवास या पाठामध्ये कोणती माहिती सांगितली आहे तर मध्यमवर्गीय माणसं अनेक संकल्प करतात परंतु तो संकल्प त्यांचा पूर्ण होत नाही. उलट तो संकल्प त्यांचा बिंदूचा विषय बनून जातो. या पाठामध्ये पंतांनी अनेक संकल्प केलेले आहेत. हे संकल्प कोणते आहेत? तर मुख्य संकल्प त्यांचा कोणता आहे? तर माझं वजन कमी व्हावं. आणि हे वजन कमी करण्यासाठी ते काय ठरवतात की काही हो मी वजन माझं कमी करणारच. ज्यावेळेस हा त्यांचा संकल्प संपूर्ण झालेला समजतो त्यावेळेस हा त्यांचा विषय अगदी विनोदाचा बनून जातो. आणि त्या पंतांना अनेक माणसं भेटतात आणि अनेक सल्ले देतात. साखर सोडा, भात सोडा, बटाटा सोडा, रनिंग करा, व्यायाम करा असे अनेक सल्ले त्यांना भेटतात. परंतु पंतांचं वजन मात्र कमी होण्यास तयार नसतं. पंत मात्र एक निश्चय घेऊन वजन कमी करण्यासाठी अगदी रणांगणामध्ये उतरलेले असतात. मात्र ते ज्यावेळेस अण्णा नाडगौडांच्या ज्यावेळेस पाडले जातात त्यावेळेस मात्र ते भाज्यांची प्लेट पर प्लेट ते खाऊन टाकतात आणि शेवटी ते सांगतात की मी डाएट वर आहे. असे अनेक विनोदी किस्से आपल्याला या उपवास या पाठामध्ये पाहायला मिळतात. शेवटला आपण काय पाहिलं होतं की शेवटी रनिंग करावी आणि दोन्ही वर्ष उड्या माराव्यात असे सल्ले त्यांना मिळतात आणि हेच करायचे ते ठरवतात. इथपर्यंत आपण मागील पाठामध्ये पाहिलं होतं. पुढे बघा, दोन्ही वर्ष उड्यांचा फक्त एकदा प्रयत्न केला व पहिली उडीच शेवटची ठरली. कारण 8:10 आमच्या दिवाणखान्यात प्रथम दोरी संपूर्ण करणे अवघड. बघा, त्यांनी कोणता प्रयत्न केलेला आहे तर दोरीवरच्या उड्या मारण्याचा त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि सांगताय की ही जागा अपुरी असल्यामुळे त्या ठिकाणी दोरीवरच्या उड्या मारणे अतिशय अवघड काम होतं. एकदा डोक्यावरून दोरी पलीकडे गेली की ड्रेसिंग टेबलावरच्या तेलांच्या व गवताच्या बाटल्या खाली घेऊन आली. हा दोरीवरच्या उड्या कशा मारतात हे तुम्हाला माहीत आहे. त्यांनी एक पहिली उडी मारली त्यावेळेस काय झालं तर ज्या काही औषधांच्या बाटल्या होत्या त्याच्या बाटल्या होत्या त्या सगळ्या दोरी बरोबर होती त्या खाली आलेल्या आहेत, खाली पडलेल्या आहेत. दुसऱ्यांदा अर्धवट गॅलरी आणि अर्धवट घरात राहून दोरी फिरवली ती आचार्य परव्यांच्या मर्याद. बघा किती मोठा विनोदाचा प्रसंग घडलाय. बघा पहिली ज्यावेळेस त्यांनी दोरी फिरवली त्यावेळेस घरातली वस्तू पडलेल्या आहेत आणि दुसरी ज्यावेळेस त्यांनी दोरी फिरवली ती आचार्य परव्यांच्या गळ्यामध्ये जाऊन अडकलेली आहे. त्यांचा माझ्यावर आधीच राग होता. बघा आचार्य बर्वे यांचा पहिल्यापासून या पंतांवरती राग होता आणि नेमकी त्यांच्याच गळ्यामध्ये ही दोरी पडावी असा हा विनोदाचा प्रसंग आहे. मी उपवास करतो हे कळल्यावर चाळीतली साने मंडळी समाचाराला येऊन गेली. समाजाला म्हणजे विचारपूस करायला. परंतु आचार्य बाबा बर्वे शेजारच्या खोलीत असूनही आले नाही. कारण उपास हे त्यांचे खास राखीव पुरण होते. उपास हे खास राखीव पुरण. राखीव पुरण म्हणजे काय? एखाद्या विषयात गती असणे. तर ते सांगताय की आचार्य बर्वे यांचा प्रथमच या पंतांवरती राग होता. सर्व मंडळी या पंतांची विचारपूस करायला आले होते परंतु आचार्य बर्वे हे मात्र शेजारच्या खोलीमध्ये राहून सुद्धा त्यांना कोणती गोष्ट विचारायला आली नव्हती. आणि अशा अवस्थेमध्ये ही दोरी त्या आचार्य बर्वेच्या गळ्यामध्ये पडलेली आहे. हा दुष्टपणा माझ्या गळ्यात दोरी अडकवून गेला हे ठीक झालं पण तुमच्या वयाला न शोभणारे ह्या धिंगा मस्तीला दुसरा कोणी माझ्यासारखं बळी पडला असता तर तुमची धडगत नव्हती. मी तुम्हाला क्षमा करतो. बघा तर त्या ठिकाणी ज्यावेळेस आचार्य बर्वे यांच्या गळ्यामध्ये ती दोरी पडलेली आहे त्यावेळेस सांगताय की तुम्ही लहान मुलाप्रमाणे तुमचं वर्तन आहे. आणि अशा प्रकारे जर आणखी दुसरी कोणाच्या गळ्यामध्ये जर ती दोरी पडली असती तर तुम्हाला ते ओरडले असते असे ते पंतांना समजवत आहेत. एक वेगळा त्या ठिकाणी सल्ला देत आहेत. पण मी हे मुद्दाम केलं नाही आचार्य. अहो वजन कमी करायला दोरीच्या उड्या मारतोय मी, काही उपयोग होणार नाही का? म्हणजे जिभेवर ताबा नाही तुमचा, संयम हवा, मनाची एकाग्रता हवी, त्यासाठी प्रथम म्हणजे काही गोष्टी सोडाव्या लागतील. बघा आचार्य बर्वे हे पंतांना एक वेगळा सल्ला देत आहेत. या ठिकाणी काय म्हणतायत की नुसत्या दोरीवरच्या उड्यावरून तुमचं वजन अजिबात कमी होणार नाही. त्यांनी काय सांगितलंय की मनाची एकाग्रता हवी,
आणि काही देवी फुले दिले आचार्य बोलले यांचा सुद्धा एक वेगळा त्या ठिकाणी सल्ला आहे बघा तर काय सांगितले की तुमचा जिभेवर ताबा नाही जिभेवर ताबा ठेवा मनाची एकाग्रता करा अशा काही कोणती गोष्ट केला तर तुमचं वजन कमी होईल आता ह्या उड्या मारायला मी लाज देखील सोडल्या हे पाहता तुम्ही बाबा हे सांगितले आचार्य बोलले सांगतात की मी वजन कमी करायला लाज सुद्धा सोडलेली आहे आणखी काय सांगाल मला तुम्ही सांगता ठीक आहे प्रथम बोलणं सोडा बोलणं सोडू अजिबात खाण्यासाठी तोंडाचा वापर करायचा नाही एवढं पहिलं तुम्ही पण बोलण्यासाठी देखील त्याचा वापर बंद केल्याशिवाय तुमची जीभ ताब्यात राहणार नाही बघा त्याने काय सांगितले प्रथम तुम्ही बोलणं सोडा म्हणजे उपरोधी बोलतोय की तुम्ही खूप बोलता आणि सिलेक्ट म्हणाले साखर सोडा भात सोडा हा त्यांना वेगळा सल्ला त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि बंद म्हणताय ते बोलणं कसं सोडू पण मला बोललंच पाहिजे बाबा मी केवळ वाण्यास मला ओरडलो का पण एवढा संयम नाही तुमच्या मौनाचं सामर्थ्य मोठं आहे मौन ही शक्ती आहे मौन ही उड्या मारायच्या माझ्या जोडीशी एक टोक हातात धरून बाबा एक तास मौनाचं महत्व या विषयावर बळबळत होते शेवटी त्यांचा वाक प्रवाह अडवून मी ओरडलो पण बाबा मी बोलू नाही तर खाऊ काय बघा की म्हणजे तुम्ही मौन पाळा या विषयावरती आचार्य बाबा बर्वे हे खूप वेळ त्यांच्याशी चर्चा करत होते त्यांना सल्ला देत होते आणि त्यावेळेस पंत म्हणताय की मी जर तुम्ही बोलणं सोडलं तर मी त्या ठिकाणी खाणार कसं आता खाणार काय बघा म्हणजे बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काय त्याने सांगितले बघा मी टेलिफोन ऑपरेटर आहे बाबा दिवसभर बोलावंच लागतं मला म्हणजे सांगितलं की मी बोलणं कसं सोडू कारण मी कोणतं काम करतो तर मी टेलिफोन ऑपरेटर आहे आणि जर मी बोलू नये तर मला कसं मिळेल मग कसं बदल होता उतरणार तुम्ही अत्यंत कारुण्यपूर्वक कटाक्ष टाकून बाबा गेले आणि त्यांच्या गळ्यात पडले लोरी मगाशी मी गच्च आवळेल का नाही या विचाराने मला पश्चाताप झाला त्या ठिकाणी कारुण्यपूर्वक म्हणजे दया दाटून आलेले कारुण्यपूर्वक म्हणजे काय दया दाटून आलेले तर त्यांनी ते सांगितलं शेवटी पैठण म्हटले मग तुमचं वजन काही कमी होणार नाही जर बोलणं सोडलं नाही तर तुमचं वजन अजिबात कमी होणार नाही आणि निघून गेले त्यावेळेस पंत काय म्हणताय मगाशी त्यांच्या गळ्यामध्ये जी दोरी अडकली होती ती मी आवडली का नाही एक वेगळाच बिंदू त्या ठिकाणी दिसून येतो त्यांच्या गळ्यात पडलेली दोरी मगाशी मी गच्च आवडली का नाही या विचाराने मला पश्चाताप झाला बघा या ठिकाणी पंत वैतागलेला आहे की मला वेगळा सल्ला दिला गेला बोलणं सोडा म्हणजे काय त्यामुळे असं ते काहीतरी वक्तव्य करतात मग मात्र मी चिडलो आणि निश्चय केला की बस या पुढे वजन उतरेपर्यंत बस बघा आणि त्यानंतर आचार्य बर्वे निघून गेल्यानंतर त्याने सुद्धा मनाशी आणखी पक्क केलं की मी वजन कमी करून दाखवणारच यापुढे उपवास वजन उतरेपर्यंत उपवास मला काटकळा झाली स्वप्ने म्हणू लागली झाले ताटावरून मी उठू लागलो बिन साखरेचा आणि बिन दुधाचा काय पण बिन चहाचा देखील मी चहा पिऊ लागलो साखर पाहिली की माझ्या अंगाचा तिळपापड होऊ लागला तिळपापड होणे म्हणजे राग येणे तिळपापड होणे म्हणजे राग येणे तर त्याने निश्चय केला आणि त्याने अनेक गोष्टी त्या ठिकाणी सोडून दिल्या कोणत्या गोष्टीसाठी तर मी कुठल्याही परिस्थितीमध्ये वजन कमी करून दाखवणारच केवळ फळांवर मी जगू लागलो लिंबाचा रस तर मला आमृतासारखा वाटू लागला धारोष्ण दुधासाठी मी अजून मधून अंधेरीच्या गोठ्यात जाऊ लागलो आता धारोष्ण दूध म्हणजे दुधाची गरम भात धारोष्ण दूध म्हणजे दुधाची गरम भात दोरीवरच्या उड्या केवळ खालच्या मजल्यावरील मंडळींच्या दुष्टपणाने व आकसाने आकस म्हणजे द्वेष आकस म्हणजे द्वेष दुष्टपणाने व आकसाने केलेल्या तक्रारीमुळे थांबव्या लागल्या बघा तर त्यांनी अनेक त्या ठिकाणी प्रयत्न केले गेले आणि सगळे प्रयत्नांचे आतापर्यंत सफल झालेच असे नाही अनेक त्यांना अडथळे त्या ठिकाणी येत होते आणि त्यांनी अनेक अडथळ्यामुळे दोरीवरच्या उड्या हा संकल्प त्यांनी थोडासा बाजूला ठेवला 10 उड्या पाय न अडकता मारण्यापर्यंत मी पोहोचलो
प्रयत्न करून पहिल्यांदा त्यांना एक सुद्धा उडी मारता येत नव्हती, परंतु आणि हे 10 उड्या मारण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. कचेरी सुटली की मी गिरगाव रस्त्याने धावत येऊ लागलो. बघा, त्यांनी मनाशी पक्क केलं होतं की वजन कमी करण्यासाठी मी काही करेन, पण मी वजन कमी करून दाखवणार. आणि त्यासाठी आणखी एक प्रयत्न होता. बघा, कचेरी सुटली की मी गिरगाव रस्त्याने धावत येऊ लागलो. कामं सुटली की तिथून गिरगाव रस्त्याने अगदी धावत ते येऊ लागले. असा हा वेगळ्यांचा प्रयत्न आहे. केवळ पौष्टिक व सात्विक आहार सुरू केला. आता पौष्टिक म्हणजे सकस, पौष्टिक म्हणजे सकस, सात्विक त्या ठिकाणी सात्विक आहार म्हणजे शाकाहारी जेवण. केवळ पौष्टिक आणि सात्विक आहार सुरू केला. जवळजवळ 10-12 दिवस हा क्रम चालू होता. आणि अशा प्रकारे त्यांनी हा प्रयत्न किती दिवस चालू ठेवला, जवळजवळ 10 ते 12 दिवस हा त्यांनी क्रम चालू ठेवला. माझ्यातला फरक मलाच कळत होता. आणि हे सगळे केल्यानंतर त्यांना तर वाटत होते की माझं वजन आता कमी होऊ लागलं आहे. ते म्हणतात की माझ्यातला फरक मला सगळू जाणवत होता. लहान मुले बी पेरले की रोग किती वाढले हे रोग उपटून पाहतात, त्याप्रमाणे रोज संध्याकाळी काट्यावर वजन करावे असे वाटवले मला, पण मी ती इच्छा दाखवून धरली. बघा, पंतांनी संकल्प केला होता की वजन कमी करण्याचा, आणि त्यांना आता वाटत होतं की माझं वजन कमी होऊ लागलं आहे. त्यांनी एकीने लहान लहान उदाहरण दिले की एखादं बी पेरल्यानंतर बाबा ते रोग किती वाढलंय ते नेहमी पाहायचं, तुम्ही बघायचं किंवा किती रोग वाढलेले, त्याप्रमाणे ते म्हणतात की ते लहान बालकाप्रमाणे मृत्यू वाढायचं की नेहमी त्या ठिकाणी वजन जाऊन करावं. पण ती इच्छा मी दाबून धरली. बरोबर 1 महिन्याने मी वजन करणार होतो. 1 महिनाभर खूपच हे माझ्या पोटात जाणार नव्हता. केवळ दूध, दुर्दैवाने रोज गायीचे धारक दूध मिळण्याची सोय नव्हती, पण एकूण आहार व्रत जोरात चालू ठेवले. आता आहार व्रत म्हणजे विशिष्ट खाण्याचा वसा. त्यांनी अनेक त्या ठिकाणी निर्णय घेतले होते, कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या गोष्टी सोडून द्याव्यात. आणि आता त्यांना हळूहळू वाटलं आहे की आपलं वजन त्या ठिकाणी कमी होऊ लागलेलं आहे. आणि नेहमी वजन न करता आपण महिन्याभरात त्या ठिकाणी वजन करू असं त्यांनी मनोमन ठरवलेलं आहे. आणि अशा प्रकारे त्यांचं आहार व्रत एक जोरात चालू होतं. 15 वेळा बघा, फक्त 2 वेळा साखरपात झाला. बघा, ते काय म्हणत आहे की साखरपात 15 दिवसांमध्ये केवळ 2 वेळा झालेला आहे. अशा प्रकारे अनेक गोष्टी कमी करण्याच्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. एकदा सोकाजीने चोरून कोळंबी भात चारला व खालच्या मजल्यावरच्या भाऊजी पसरट वारांनी एकदा नागपुरी वडाभात पाठवला होता. बघा, त्यांनी वजन कमी करण्याचा संकल्प केला होता, अनेक गोष्टी आणि सोडून दिल्या होत्या, परंतु त्यावर सुद्धा अनेक गोष्टी अधूनमधून घडत होत्या. त्यामधल्या 2 गोष्टी बघा की एकदा सौकाजीने चोरून कोळंबी भात चारला, सौकाजीने कोळंबी भात त्यांना आणून दिला होता. त्याचप्रकारे खालच्या मजल्यावरच्या भाऊजी पसरटवारांनी एकदा नागपुरी वडाभात पाठवला होता. अशा प्रकारे जरी त्यांनी आहार व्रत चालू ठेवलं होतं, ते सुद्धा अशा अधूनमधून ह्या घडामोडी घडत होत्या. एवढे अपवाद वगळल्यास भाताला स्पर्श केला नाही, त्यामुळे मुख्यतः चरबीयुक्त द्रव्ये शरीरात कमी गेली. ते म्हणतात अशा प्रकारे जरी अधूनमधून अशा गोष्टी झाल्या तरी सुद्धा माझ्यामध्ये फरक दिसत होता, चरबीयुक्त गोष्टी माझ्या शरीरात कमी गेल्या होत्या. माझा एकूण निश्चय पाहून चालीतल्या मंडळींचे आदर गमावल्याचे माझ्या सूक्ष्म नजरेतून सुटत नव्हते. बघा, आणि त्यांना हळूहळू कळत होते, समजत होते की आता माझ्याबद्दलचा आदर त्या काही मंडळींमध्ये वाढत चाललेला आहे. जी मंडळी माझी माझ्या डाएटची आणि उपाधीची चेष्टा करत होती, त्यांनीच पंत वाढत दिसतो हा अशी कबुली द्यायला सुरुवात केली. ज्यावेळेस पंतांनी वजन कमी करण्याचा निश्चय केला, संकल्प केला, त्यावेळेस संपूर्ण चाळीमध्ये त्यांचा हा विषय विनोदाचा बनून गेला होता. परंतु आता हळूहळू त्या पंतांनाच ती माणसं म्हणत होती, पंत तुमच्यामध्ये फरक दिसतो मग. जनोगा रेग्यांसारख्या अत्यंत कुसगळ शेजाऱ्याला पंत भलतेच काय ओरडले. बघा, जनोगा रेगे म्हणजे
एक निंदा करणारा त्यांचा शेजारी पुष्कर शेजारी असं त्यांनी त्या ठिकाणी असं वर्णन केलेलं आहे. आणि तो शेजारी त्यांना काय म्हणतोय बघा, पंत भलतेच काय वर रडवले, आता रडवणे म्हणजे प्रकृति खालावणे, रडवणे म्हणजे काय प्रकृति खालावणे असे मान्य करावे लागले. मंडळींच्या प्रशस्तीने मला भीती वाटत होती ती एकाच गोष्टीची, म्हणजे मुठभर मांस पाडण्याची. पण असली तुरळक, तुरळक म्हणजे क्षुल्लक, पण असे तुरळक तारीख ऐकून मी चालण्यासारखा नव्हतो. आता चालण्यासारखा नव्हतो म्हणजे बाजूला म्हणण्यासारखा नव्हतो, म्हणजे त्या जनोबा त्याने सांगितलं की तुम्ही खूप भारी चाललं आहे, पण थोडीशी प्रशंसा ऐकून मी बाजूला म्हणणार नव्हतो असं पंत म्हणताय. कारण की त्यांना त्यांचं वजन हे कमी करायचं होतं. इतक्या असामान्य मनोनिग्रह, मनोनिग्रह म्हणजे मनाची एकाग्रता, मनोनिग्रह आणि जीवा नियंत्रणानंतर कमीत कमी 20 ते 25 पाऊंडांनी तरी माझे वजन घटले पाहिजे अशी माझी खात्री होती. बघा त्यांनी त्याला खात्री होती की थोडंसं वजन घटून जाणार नाही, किमान 20 ते 25 पाऊंड त्या ठिकाणी माझं वजन कमी झालं पाहिजे. आणि खात्री होती की माझं एवढं वजन कमी होणारच. व त्या खात्रीने मी आमच्या ऑफिस समोरच्या वजनाच्या यंत्रावर पाय ठेवला आणि आणली टाकून तिकीट काढले. आता आणली म्हणजे जुन्या काळातली एक नाणी, आणली म्हणजे काय जुन्या काळातली एक नाणी. त्यांना खात्री पटली होती की आता माझं वजन त्या ठिकाणी कमी झालं असेल आणि त्याप्रमाणे त्यांनी एक आणली टाकून त्यांनी आपल्या ऑफिसमध्ये वजन केलं आणि तिकीट काढले. बघा महिन्यापूर्वी याच यंत्राने माझे वजन 181 पौंड दाखवले होते. महिन्याभरापूर्वी त्या यंत्राने त्यांचं वजन 181 पौंड दाखवले होते. एक महिन्याचा उपास, निराहार, निराहार म्हणजे त्या ठिकाणी उपास, शास्त्रोक्त आहार, दोन्ही वेळेच्या गोळ्या इत्यादी उग्र साधना केल्यावर आज तिकिटावर वजन. उग्र म्हणजे तीव्र, साधना म्हणजे तपश्चर्या, दोन्ही वर्षा उड्या इत्यादी उग्र साधना केल्यावर आज तिकिटावर वजन. त्यांनी महिन्याभरानंतर पुन्हा त्याच यंत्रावरती वजन त्या ठिकाणी केलेले. बघा मिनिटभर माझा विश्वासच बसेना, मिनिटभर त्यांचा त्या गोष्टीवरती विश्वास बसत नव्हता. 192 पौंड आणि भविष्य होते आप बहुत समजदार और गंभीर है. बघा महिन्याभरापूर्वी त्यांनी वजन केलं होतं 181 पौंड आणि त्यावेळेस त्यांनी ठरवलं होतं की आपण वजन कमी करायचं आणि त्यानुसार त्यांनी अनेक निर्णय घेतले. वजन कमी करण्याचा संकल्प त्यांनी मनाशी ठाम केला होता आणि आपल्याला त्या ठिकाणी अनेक विरोधी किस्से त्याला धरून पाहायला मिळाले. आणि आज महिन्याभरानंतर त्यांनी वजन केलेलं आहे आणि वजन किती बघा 192 पौंड आणि भविष्य होते हा बहु समजदार और गंभीर आहे. हल्ली मी वजन आणि भविष्य या दोन्ही गोष्टीची चिंता करायला सोडून दिली आहे. बघा त्यांनी पंतांनी वजन कमी करण्याचा त्या ठिकाणी संकल्प केला होता आणि महिन्याभरानंतर पुन्हा ज्यावेळेस वजन केलं त्यावेळेस मात्र वजन त्यांचं वाढलं होतं. म्हणजे एवढ्या मोठ्या घडामोडीकडे सुद्धा त्यांचं वजन कमी झालं नव्हतं. आणि त्यानंतर ते काय म्हणतात, हल्ली मी वजन आणि भविष्य या दोन्ही गोष्टीची चिंता करायला सोडून दिली आहे आणि विशेषतः डाएटच्या आहारी तर या जन्मा जाणार नाही. छेछे वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो. बघा ते म्हणतात की मी संकल्प केला की वजन कमी करणार आणि हा संकल्प पूर्ण करण्याने त्यांनी अनेक निर्णय घेतले, अनेक गोष्टी त्या ठिकाणी वर्ज्य केल्या आणि एवढं करून सुद्धा त्यांचं वजन कमी नव्हता आणखी वाढलं. आणि त्यामुळे त्यांनी कोणता निर्णय घेतला आहे की डाएटच्या अजिबात ती भानगडीत पडणार नाही. तर अशा प्रकारे मध्यमवर्गीय माणसाचा संकल्प कशा प्रकारे पूर्ण होत नाही, अपूर्ण राहतो, तर कोणत्या विनोदी गोष्टी घडतात त्याच आशयाचा हा पाठ आहे. आणि पु देशपांडे यांनी अगदी विनोदी भाषाशैलीतून हा पाठ त्यांनी सांगितला आहे.